करून घेणार आहोत. त्यानंतर कढईमध्ये 25 ग्रॅम दगडफूल टाकून आपण ते त्याला हलकेसे गरम करून घेणार आहोत. गॅस हा लो टू मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे. या ठिकाणी 1 चमचाभर तेल टाकून त्यात आपण 10 ग्रॅम दालचिनी, 10 ग्रॅम जावित्री आणि 10 ग्रॅम मोठी इलायची टाकून त्याला तळून घेणार आहोत. या ठिकाणी मी नागकेसर घेतले आहे. 10 ग्रॅम नागकेसर थोड्याशा तेलात भाजून घ्यायचे आहे. त्यानंतर 10 ग्रॅम त्रिफळा हेही आपण यात तळून घेणार आहोत. या ठिकाणी 50 ग्रॅम जीरा घेऊन त्याला भाजून घ्यायचे आहेत आणि 10 ग्रॅम शहाजीरा घेऊन त्याला आपण हलकेसे भाजून घ्यायचे आहेत. 25 ग्रॅम खसखस घेऊन आपण त्याला भाजून घेणार आहोत. या ठिकाणी मी 250 ग्रॅम तमालपत्र घेतले आहे आणि तेही भाजून घेतले आहेत. हा सर्व मसाला थोड्या तेलात भाजून घेतला आहे. आता आपण या ठिकाणी 10 ते 15 कांदे जे आपण उन्हामध्ये वाळवून घेतले होते ते स्लायसेस आपण 1 टीस्पून तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. 1/2 किलो खोबऱ्याचे काप किंवा त्याऐवजी तुम्ही खोबऱ्याचा खीस करून घेतला आणि तो तेलामध्ये तळून काढला तरी चालेल. या ठिकाणी मी काप करून घेतले आहेत आणि या कांद्याचा आणि खोबऱ्याचा रंग हा ब्राऊन होऊस तर आपण ह्याला तळून घ्यायचे आहेत. या ठिकाणी मी 1/2 किलो बेडगी मिरची घेतली आहे. ती 1 टीस्पून तेलामध्ये भाजून घ्यायची आहे. त्याचा 1/2 किलो काश्मीरी मिरच्या घेऊन त्याला हलक्याशा तेलामध्ये केशरी आणि काळपट रंग येऊसर मी भाजून घेणार आहे. या काश्मीरी आणि बेडगी मिरचीमुळे भाजीला चांगला कलर येतो आणि तवं येण्यास मदत होते. त्यानंतर मी 1/2 किलो गुंटूर मिरची हलक्याशा तेलात भाजून घेणार आहे. सर्व मिरच्या चांगल्या प्रकारे भाजाव्यात. हा सर्व मसाला एकत्र करून मिक्सरमधून काढून घ्यावा आणि हा मसाला वाटताना यात आपण मोठे मीठ टाकून मिक्सरमधून काढून घेणार आहोत आणि आपला काळा मसाला तयार आहे. जर आपणास ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.